नमस्कार, मी विजय गायकवाड। विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना कुठलं आश्वासन दिलं त्यामुळे सकाळपासून सुरू होत असलेला गदारोळ हा थांबलेला आहे। तुम्हाला माहिती आहे, सकाळी आज जेव्हा 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा प्रश्नोत्तराच्या तासाची चर्चा होण्यापूर्वीच अजितदादांनी आक्षेप घेतला होता। तुम्हाला ठाऊकच असेल, तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये असताना आमदारांना निधी देण्यात आला होता। आमदारांचा निधी हा 2 कोटीवरून 3 कोटी 5 कोटी आणि पर्यंत आतापर्यंत नेलेला आहे। कालच अजितदादांनी आवाहन दिलं होतं की 7 कोटी तो करून दाखवा, परंतु आमदारांना जो निधी देण्यात आला होता त्याबाबत व्हाईट बुकमध्ये एंट्री होत्या आणि हा निधी सरकार बदलताच स्थगित करण्यात आला होता। त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्तीत जास्त निधी मिळतोय आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना निधी मिळत नाही असं दुखणं घेऊन अजितदादा पवार यांनी तो आक्षेप घेतला होता। त्यावरती प्रचंड गदारोळ झाला, अगदी अध्यक्षांच्या समोर जाऊन घोषणाबाजी करण्यात येत होती आणि त्या घोषणाबाजीमुळे तब्बल 4 वेळा विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं। प्रश्नोत्तर तास जवळपास झाला नाही, अखेर 12:15 विधानसभा अध्यक्ष आले आणि त्यापूर्वी एक बैठक विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये पार पडली होती। त्या बैठकीला देवेंद्र फडणवीस होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, अजितदादा पवार होते, बाळासाहेब थोरात होते आणि शिवसेनेचे अंबादास शिवसेनेचे नेते देखील होते। या बैठकीमध्ये एक निर्णय झाला आहे की याबाबत निधीबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी एक गटनेत्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये याचा आढावा घेतला जाणार आहे। हे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता विधानसभेतला गदारोळ थांबलेला आहे, कामकाज पूर्ववत सुरू झालेले आहे। 10 ते 12 लक्षवेधी सूचना आहेत, त्यावरती आता चर्चा सुरू होईल। तत्पूर्वी अनेक शासकीय विधेयक आहेत, त्यावर देखील मांडले जातील, त्यावर वेळ जर मिळाला तर चर्चा देखील होईल। एकंदरीतच अशा पद्धतीने सकाळपासून जे काही वारंवार तहकूब होत असलेलं डिस्टर्ब झालेलं कामकाज हे सुरू झालेलं आहे। विधान परिषदेत मात्र परिस्थिती वेगळी आहे, आताच 12 वाजता तिथे कामकाज सुरू झालेलं आहे आणि तिथेही विरोधी पक्षाने आक्षेप घेतलेला आहे आणि सातत्याने डिस्टर्बन्स होतोय। तिथेही तहकुबी झाली आहे, पुन्हा कामकाज सुरू होत आहे। याबाबत सगळं जे काही सभागृहामध्ये होत आहे त्याबाबत मॅक्स महाराष्ट्र अगदी विश्लेषणासहित घेऊन येत आहे। नेमकं आश्वासन दिलंय काय मुख्यमंत्र्यांनी, त्याची पूर्तता होणार काय, सत्ताधारी आमदारांना किती निधी मिळतोय, विरोधी आमदारांना किती निधी मिळतोय, हा निधी खरोखर जनतेच्या हिताचा आहे का, हा जो गोंधळ घातला जातोय त्यामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित होतं, डिस्टर्ब होतं, ते जनतेला फायद्याचं आहे की तोट्याचं याबाबत आम्ही थेट विश्लेषण घेऊन येत आहोत। तुर्तास मी सभागृहात जातोय विधानसभेमध्ये, त्यामुळे हे लाईव्ह इथेच थांबावं लागणार आहे। माझे कॅमेरामन रौनक यांच्यासह मी विजय गायकवाड, आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र। धन्यवाद।